भारतात एप्रिलच्या मध्यात कोरोनाची दुसरी लाट शिखर गाठेल असा अंदाज वैज्ञानिकांनी व्यक्त केला आहे. दुसऱ्या लाटेचा हा प्रभाव मे अखेरपर्यंत राहील. मे अखेरनंतर रुग्णसंख्या झपाट्यानं कमी होईल असा दावा वैज्ञानिकांनी केलाय. कोरोनाच्या पहिल्या लाटेत भारतात सूत्र या गणिती पद्धतीचा वापर करण्यात आला होता. त्याचा वापर करून हा अंदाज व्यक्त करण्यात आलाय. कानपूरच्या भारतीय तंत्रज्ञान संस्थेचे वैज्ञानिक मणिंद्र अग्रवाल यांनी या पद्धतीचा पुन्हा वापर करून हा नवा अंदाज वर्तवलाय. स्वयंशिस्त हे एकमेव हत्यार घेऊन आपण कोरोनाला हरवू शकतो असं वक्तव्य आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी जालन्यात केलंय. मात्र निर्बंधांचं अनुपालन केलं नाही तर पर्याय राहणार नाही. कोरोना रुग्णांची संख्या अशीच वाढत गेल्यास फजिती होईल, त्यामुळे 2 दिवसात लॉकडाऊन लावावा लागेल असंही ते म्हणाले. मुंबई पुणे नागपूर नाशिक या शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्यानं काही प्रमाणात हॉस्पिटलमध्ये आयसीयू बेडची कमतरता भासत असल्याची कबुलीही आरोग्यमंत्र्यांनी दिली आहे. नागपूरच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात 100 बेड्स वाढवले जाणार आहेत. त्यानंतर 100% क्षमतेनं हे हॉस्पिटल सुरू होणार आहेत. पालकमंत्री नितीन राऊत यांनी याची माहिती दिली. तसंच नागपूर जिल्ह्यात मौदा आणि रामटेक या ठिकाणी नव्यानं कोविड केअर सेंटर सुरू करण्यात येणार आहेत. नागपुरात कोरोना प्रचंड वाढतोय, त्या पार्श्वभूमीवर पालकमंत्री नितीन राऊत यांनी प्रशासनाची बैठक घेतली. त्यानंतर राऊत यांनी ही माहिती दिली आहे. पुण्यात रक्तसाठा कमी झालाय, त्यामुळे काही दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा पुण्यात शिल्लक आहे. जिल्ह्यातील जवळपास 35 रक्तपेढ्यांमध्ये फक्त 3,790 पिशव्या इतक्याच रक्तसाठा शिल्लक आहे. तर काही ब्लड बँका पूर्णपणे रिकाम्या झालेल्या आहेत. राज्यभरातही हेच चित्र आहे, त्यामुळे नागरिकांनी जास्तीत जास्त प्रमाणात रक्तदान करायचं आवाहन करण्यात येत आहे. अंबरनाथ आणि बदलापूर शहरातील कोरोना चाचणीचे नमुने तपासणाऱ्या लॅबमध्ये 2 दिवसांपासून तांत्रिक बिघाड झालाय, त्यामुळे अंबरनाथ आणि बदलापूरमधील कोरोना चाचणीचे निकाल प्रलंबित आहेत. बदलापुरात दिवसाला 200 ते 250 आणि अंबरनाथमध्ये दिवसाला जवळपास 400 संशयितांच्या आरटीपीसीआर चाचण्या केल्या जात आहेत. बदलापूरचे नमुने सध्या पडघा, ठाणे, उल्हासनगर इथल्या सहकारी लॅबमध्ये, सोबतच कल्याणच्या एका खासगी लॅबमध्ये तपासणीसाठी पाठवले जात आहेत. मात्र खासगी लॅबमध्ये एका चाचणीला 500 रुपये भरावे लागतात. ऑक्सिजन मास्कमुळे कपाळ, नाक आणि संपूर्ण चेहऱ्यावर गंभीर जखमा झाल्याचा धक्कादायक प्रकार बदलापुरात घडलाय. कोरोनामुळे प्रदीप गंद्रे यांची प्रकृती गंभीर होती. ते 19 दिवस आशीर्वाद रुग्णालयाच्या अतिदक्षता विभागात होते. मात्र तिथून डिस्चार्ज मिळताना त्यांच्या चेहऱ्यावरती अशा जखमा आढळल्या. मास्क जास्त घट्ट लावल्यानं आणि 19 दिवस तो काढलाच नसल्यानं या जखमा झाल्याचा आरोप गंद्रे यांनी केलाय. रुग्णालयानं मात्र ज्यांची त्वचा नाजूक असते त्यांना असे व्रण येतात असं सांगत आरोप फेटाळून लावले. महाराष्ट्राचं कुलदैवत असणाऱ्या जेजुरीमधलं खंडेरायाचं मंदिर आजपासून भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे. वाढता कोरोना रुग्ण पाहता 3 एप्रिल ते 9 एप्रिलपर्यंत खंडोबा मंदिर भाविकांना दर्शनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतलाय. या काळात खंडोबाची त्रिकाळ पूजा आणि इतर विधी मात्र सुरू राहतील. पुण्यात रात्रीची संचारबंदी सुरू झाली आहे. विनाकारण रस्त्यावरती फिरणाऱ्यांवरती कारवाई केली जाते. पुणेकरांनी नियमांचं पालन करावं असं आवाहन पोलिसांनी केलंय. त्यामुळे पुण्यात संध्याकाळी 6:00 घरात आता लागू झालंय. कोरोनावरती मात करण्यासाठी नागरिकांनी त्याचं काटेकोरपणे पालन करण्याचं आवाहन पोलिसांनी केलंय. आज वीकेंड आणि त्यात पुण्यात संध्याकाळी 6 वाजल्यापासून संचारबंदी लागू झाली आहे. त्यामुळे पुण्यात 6:00 वाईन शॉपच्या बाहेर तुडुंब गर्दी झाली होती. वीकेंड आणि संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर तळीरामांनी आधीच आपली सोय केल्याचं दिसून आलं. नाशिक शहरातील मेन रोड बाजारपेठ परिसरात नाशिक पोलिसांच्या वतीनं बॅरिकेडिंग करण्यात आलं, त्यामुळे नाशिक शहरात लॉकडाऊन लागणार का अशा चर्चांना उधाण आलंय. मात्र बाजारातील गर्दी नियंत्रित करण्यासाठी हे बॅरिकेडिंग करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलंय. तर बाजारात येणाऱ्या नागरिकांना पास घेऊनच प्रवेश दिला जातोय. कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुंबईतल्या दादरमधील मार्केटचा रियालिटी चेक करण्यात आला. कोरोना किंवा लॉकडाऊनच्या भीतीपोटी किंवा दंड बसू नये म्हणून तरी आता बहुतांश लोक मास्क वापरताना दिसतात. मात्र काही सार्वजनिक ठिकाणी लोक थोडे गर्दी करताना दिसतातच आहेत. विशेषतः मार्केटमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळलं जात नाही हे वास्तव समोर आलंय. वाढता कोरोना पाहता लॉकडाऊनबाबत 2 दिवसात निर्णय घेऊ असा इशारा मुख्यमंत्र्यांनी दिला. त्यानंतर उत्तर मुंबईतल्या बोरिवलीत डी मार्ट बाहेर रोजच्या वस्तूंच्या खरेदीसाठी नागरिकांच्या मोठ्या रांगा लागल्याचं चित्र दिसून आलं.
पुन्हा लॉकडाऊन घोषित झाला तर या विचारानंच मजूर आणि कामगारांच्या मनात धस्स झालंय. पहिल्या लॉकडाऊनमध्ये उपाशी आणि तहानलेले असतानाही कसबसं आपलं घर गाठलं होतं. अनलॉक नंतर परराज्यातील हे कामगार मुंबईत परत आलेत. जर पुन्हा लॉकडाऊन झाला तर मात्र आपलं जगणंच मुश्किल होऊन जाईल या चिंतेनं सध्या कामगार त्रस्त आहेत. पुण्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध लावण्यात आले. त्याचा परिणाम पिंपरी चिंचवडमधील लघु उद्योगांवरती होतोय. पीएमपीएल बस सेवा बंद असल्यामुळे सुमारे 70% कामगार आज कामावरच पोहोचू शकलेले नाही आहेत. कोरोनाच्या भीषण संकटात राज्यातल्या आरोग्य व्यवस्थेचा बोजवारा उडालेला असल्याची टीका विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी मुंबईत पत्रकार परिषदेत केली. आरोग्य सुविधा वाढवताय तर नाशिक मुंबईत बेड कमी का पडतायत असा सवाल त्यांनी सरकारला केला. मुख्यमंत्री घरात होते तेव्हा भाजप कार्यकर्ते रस्त्यावरती उतरून मदत करत होते असा टोलाही त्यांनी लगावलाय. धुळे महापालिकेचा उधळपट्टी आणि भ्रष्ट कारभाराचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कोरोनाच्या पहिल्या लाटेत शहरात कंटेनमेंट झोन तयार करण्यात आले होते. त्यासाठी तब्बल 95 लाखांचं बिल पालिका स्थायी समितीसमोर सादर करण्यात आलं. महापालिकेनं बांबू विकत घेऊन कंटेनमेंट झोन तयार केले होते तरी फक्त 8 लाखांचा खर्च लागलेला असता असा आरोप नगरसेवक शीतल नवले यांनी केलाय. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ब्रिज कँडी हॉस्पिटलमधून त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. पवारांना पोटदुखीचा त्रास वाढल्यानं त्यांच्यावरील मुंबईतल्या रुग्णालयात तातडीनं शस्त्रक्रिया करण्यात आली होती. त्यांच्या पित्ताशयात झालेले खडे शस्त्रक्रियेतून यशस्वीरित्या बाहेर काढण्यात आले. सध्या पवारांची प्रकृती स्थिर असून आज त्यांना डिस्चार्ज देण्यात आलाय. रायगड जिल्ह्याचं मुख्यालय असलेल्या अलिबागमध्ये 12 शासकीय कार्यालयांनी नगरपालिकेची तब्बल 40,54,000 पाणीपट्टी भरलेलीच नाही आहे. एकट्या जिल्हा रुग्णालयाकडून 36,68,000 रुपये येणं बाकी आहे. यामुळे विकास कामांचा निधी पाण्याच्या बिलांकडे वळवावा लागत असल्याचं नगराध्यक्ष प्रशांत नाईक यांनी सांगितलंय. कार्यालयांचा पाणी पुरवठा थांबवण्याचा इशाराही त्यांनी दिलाय. एप्रिल महिना उजाडला तरी यंदा माशांचे दर चढेच आहेत. मार्च एप्रिल महिन्यात मच्छी बाजारात मोठ्या प्रमाणात दिसणारा करंदी बोंबिलचाही यंदा तुटवडा जाणवतोय. चढ्या दरामुळे मासे खवय्यांनी मच्छी बाजाराकडे पाठ फिरवली आहे. गेल्या काही वर्षात समुद्र किनाऱ्यालगत बांधकामं सुरू असल्यानं त्याचा फटका समुद्रातील जैवविविधतेला बसतोय. त्यामुळे किनाऱ्यालगत मासे सापडत नाही आहेत तर नव्या पिढीचा ऑनलाईन मासे खरेदीकडे कल दिसतोय. उल्हासनगरमध्ये ट्रॅफिक पोलिसाच्या माणुसकीचं दर्शन घडलं. गजानन मार्केट भागात हेमलता इदनानी ही वृद्ध महिला रात्री पायी जात असताना एका कार चालकानं तिच्या पायावर कारचं चाक चढवलं. ही बाब तिथं उपस्थित असलेल्या जितेंद्र चव्हाण या वाहतूक पोलिसांच्या लक्षात आली. त्यांनी सहकाऱ्यांच्या मदतीनं तातडीनं धाव घेतली आणि कारला धक्का देत चाकाखाली सापडलेल्या पाय अलगद बाजूला केला. तसंच जखमी महिलेवरती प्रथमोपचार करत त्यांना रुग्णालयातही दाखल केलं. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावरती व्हायरल झाल्यानंतर जितेंद्र चव्हाण यांच्यावरती कौतुकाचा वर्षाव होतोय. कोरोनामुळे गावातल्या शाळा बंद असताना हिंगोली जिल्ह्यातल्या पिंपळदरीच्या भूमिपुत्रांनी शाळेचं रुपडं बदलण्याची मोहीम हाती घेतली आहे. सामाजिक कार्यकर्ते बापूराव घोंगडे यांनी शाळा दुरुस्तीचं आवाहन केलं होतं. त्याला शिक्षक ग्रामस्थांसह पुढाऱ्यांनीही साथ दिली आणि पहिल्याच बैठकीत तब्बल 5 लाख रुपयांची लोकवर्गणी जमा झाली. या पैशातून शाळेच्या भिंती बोलक्या झाल्या आहेत. रंगरंगोटीमुळे शाळेचं रूपच पालटलंय. ग्रंथालय डिजिटल शिक्षणासह वृक्ष लागवडीतून उद्यानही निर्माण करण्यात आली आहे. निलंबित पोलीस अधिकारी सचिन वाझेला 7 एप्रिलपर्यंत एनआयए कोठडी सुनावण्यात आली आहे. एनआयएनं सचिन वाझेला विशेष न्यायालयात हजर केलं. यावेळी एनआयएचे वकील अनिल सिंग यांनी युक्तिवाद करताना काही महत्वाचे धागेदोरे हाती लागल्यानं आरोपीच्या चौकशीसाठी 7 दिवसांची कस्टडी मागितली. मात्र कोर्टानं 5 दिवसांची कोठडी मंजूर केली आहे. यावेळी सचिन वाझेचे भाऊ देखील कोर्टात हजर होते. आपला न्यायपालिकेवरती विश्वास असल्याचं त्यांनी सांगितलं. दुसरीकडे एनआयएकडून म्हणजे राष्ट्रीय तपास यंत्रणेकडून सचिन वाझेची 8वी गाडी आता ताब्यात घेण्यात आली आहे. पांढऱ्या रंगाची ही मर्सिडीज गाडी आहे जी एनआयएनं ताब्यात घेतली आहे. पांढऱ्या रंगाची ही गाडी सचिन वाझे चालवत असल्याची माहिती सूत्रांकडून मिळतीय. मनसुख हिरेन मृत्यू प्रकरणात मर्सिडीज गाडीची महत्वाची भूमिका राहिली आहे.
मुंबईतील अंबानी अँटेलिया स्फोटक प्रकरणात पोलीस कर्मचारी सचिन वाझेसह दोन मोठ्या पोलीस अधिकाऱ्यांनी कट रचल्याची माहिती समोर आली आहे. विश्वसनीय सूत्रांकडून ही माहिती देण्यात आली आहे. यातील एक अधिकारी हा आयपीएस अधिकारी आहे तर एक निवृत्त पोलीस अधिकारी आहे. हे दोन्ही अधिकारी आणि सचिन वाझेच्या अनेक भेटी झाल्या. या बैठकीत अँटेलिया बाहेर स्फोटक ठेवणं, मनसुख हिरेंच्या हत्येचा कट रचणं याची माहिती समोर आली आहे. 2 मार्चलाही या तिघांची भेट झाल्याचं समजतंय. ठाण्यातल्या जमील शेख हत्येचा तपास लागल्यानंतर राबोडी परिसरात तणाव आहे. त्यानंतर जमावानं नगरसेवक नजीब मुल्ला यांचं कार्यालय फोडलंय. त्यांच्या कार्यालयाबाहेर उभ्या असलेल्या अँब्युलन्सही फोडण्यात आल्यात. पोलिसांनी राबोडीतला बंदोबस्त त्यानंतर वाढवलाय. मनसे नेते जमील शेख यांची 23 नोव्हेंबरला भर रस्त्यात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. डोंबिवलीत पत्नीच्या डोक्यात हातोड्यानं प्रहार करून पतीनं मालगाडी खाली आत्महत्या केली आहे. गंभीर जखमी झालेल्या पत्नीवरती मुंबईच्या नायर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इस्टेट एजंटचं काम करणाऱ्या आणि दारूचं व्यसन जडलेल्या राज अगरवाल यानं घरातच पत्नी काजलवरती हल्ला केला. पती त्रास देतो म्हणून काजल घर सोडून जात असतानाच पतीनं हा हल्ला केला. त्यानंतर मालगाडी खाली येऊन पतीनं आत्महत्या केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या शाळांच्या स्वच्छता सुरक्षेसाठी नेमलेल्या कंत्राटदारावरती मुंबई महापालिका मेहरबान असल्याचं समोर आलंय. मुंबई मनपाच्या 338 शाळांची स्वच्छता सुरक्षा आणि शाळांमधील विद्युत साधनांच्या देखभाल परिसराची स्वच्छता असं कंत्राटदार याच्यासाठी नेमलेला होता. 2019 हे कंत्राट संपलेलं असतानाही त्यांना 4 वेळा मुदतवाढ दिल्यानं मूळ कंत्राटात 150 कोटींची वाढ झाली. विशेष म्हणजे टाळेबंदी म्हणजे लॉकडाऊनच्या काळात देखील शाळा बंद होत्या, मात्र तरीही कंत्राटदाराला 30 ते 35 कोटी रुपये देण्यात आले. इंडिगो एअरलाइन्सनं डोअर टू डोअर बॅगेज ट्रान्सफर सुविधा सुरू केली आहे. यानुसार प्रवाशाच्या घरापासून ज्या ठिकाणी प्रवास संपतो तिथपर्यंत सामान पोहोचवण्याची व्यवस्था करण्यात येणार आहे. इंडिगो एअरलाइन्सनं कार्टर पोर्टर कंपनीसह यासंदर्भात करार केलाय. सुरुवातीला ही सेवा दिल्ली आणि हैदराबादेत सुरू होती आहे. गेले 6 महिने घरांचा हप्ता आणि घरभाडं भरणाऱ्या सिडकोच्या लाभार्थ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. मे ते सप्टेंबर दरम्यान या लाभार्थ्यांना त्यांच्या घराचा ताबा मिळणार आहे. सिडकोनं 2 वर्षांपूर्वी 24,000 घरांची सोडत काढली होती. त्यातील कागदपत्र पूर्ण असलेल्या लाभार्थ्यांना घरांचा ताबा ऑक्टोबर 2020 दिला जाणार होता. कोरोनामुळे यात मुदतवाढ दिली गेली होती, त्यामुळे सिडकोच्या लाभार्थ्यांमध्ये संतापाचं वातावरण होतं. ठाण्यातील पाराबावडी इथल्या नाल्यात 3 फुटांची मगर आढळली आहे. दुपारी 12:30 वाजता स्थानिक नागरिकांना नाल्यात ही मगर दिसली. परबवाडी इथल्या नाल्यामध्ये अडकलेल्या या मगरीला बाहेर काढण्यासाठी ठाणे आपत्ती व्यवस्थापन TDRFचे जवान, अग्निशमन दल आणि वन खात्याचे काही कर्मचारी देखील घटनास्थळी आले. पाण्याच्या प्रवाहानं वाहत नाल्यात ही मगर आल्याचा अंदाज आहे. बातमी एका व्हायरल व्हिडिओची. रशियातल्या एका न्यूज चॅनेलमध्ये बातम्या सुरू असताना एक रिपोर्टर लाईव्ह देत होती, तेवढ्यात एक कुत्रा आला आणि त्यानं उडी मारली आणि त्या रिपोर्टरचा माईकच हिसकावून घेतला आणि कुत्रा पळून गेला. अचानक घडलेल्या या प्रसंगामुळे रिपोर्टर देखील गोंधळली आणि त्या कुत्र्याच्या मागे पळाली. सध्या हा व्हिडिओ बराच व्हायरल होतोय. Ну, судя по всему, связь с нашим корреспондентом прервалась. Сейчас мы... Плюс 9 градусов. Стоять! Иди сюда! Таробатля, Вагриничица, Ванжей.